नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे कंपाऊंड वॉलची उंची किती असावी आणि ती कमीत कमी किती असावी व जास्तीत जास्त किती असावी व कंपाऊंड वॉलचं महत्त्व याबद्दलची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ या चॅनलमध्ये आपण या अगोदर अनेक कंपाऊंड वॉलबद्दलची माहिती दिलेली आहे, व्हिडिओ दाखवलेले आहेत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल माहिती घेतो आहे. तर मित्रांनो, कंपाऊंड वॉल महत्त्वाचे आहे कारण ते एक संरक्षण भिंत म्हणून आपल्या घरासाठी ती अत्यंत आवश्यक आहे. आणि कंपाऊंड वॉलमुळं आपल्याला अनेक त्रासापासून आपल्याला त्रास होत नाही बिल्डिंगमध्ये. आतमध्ये समजा तुम्ही आजूबाजूला काही गार्डन करणार असाल, फुलझाडं लावणार असाल, झाडं लावणार असाल, तर कंपाऊंड वॉल नसेल तर आपण हे काही करू शकत नाही. त्यामुळे कंपाऊंड वॉल करणे फार गरजेचं आहे. आणि दक्षिण आणि पश्चिम बाजू असेल तर वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही वास्तुशास्त्र मानत असाल तर दक्षिण आणि पश्चिमेला जास्तीत जास्त उंच या ठिकाणी कंपाऊंड वॉल असणं आवश्यक आहे. आता कंपाऊंड वॉल उंच किती असावी जास्तीत जास्त, तर मित्रांनो 7 फुटापर्यंत तुम्ही कंपाऊंड वॉल आपण उंच करू शकतो की जेणेकरून इझिली कोणी त्या कंपाऊंड वॉलवरून आतमध्ये एंट्री होणार नाही. जर तुमचं घर बंद असेल, काही कालावधीसाठी तुम्ही कामानिमित्त बाहेरगावी जात असाल, तर कंपाऊंड वॉल हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं कमीत कमी 5 फुटाचं तरी कंपाऊंड असणं आवश्यक आहे. बरेच जण काय करतात तर 3 फुटाचंच कंपाऊंड उंची करतात, खर्च वाढतो आहे म्हणून, किंवा कालांतरानं त्यांना मग उंची वाढवण्यासाठी MS ग्रिल वगैरे असे लावतात. आणि MS ग्रिलचा तोटा काय आहे की बऱ्याच वेळेला ते पावसामुळं वातावरणामुळं ते गंजतं आणि ते परत आपल्याला रिपेंट करावं लागतं किंवा आणखीन ते नवीन बसवावं लागतं. त्यामुळं कंपाऊंड वॉल करत असताना जर तुम्ही चिऱ्यामध्ये करणार असाल तर मिनिमम 5 फूट तरी तुम्ही जमिनीच्या वरती, ग्राउंड फ्लोअरच्या वरती 5 फूट, आणि जमिनीमध्ये जे काही फाउंडेशन स्टार्टर असतं त्या पद्धतीनं 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट तुम्ही डेप्थ करू शकता. तर चिरे बांधकामाबद्दलचे बरेचसे व्हिडिओ आपले आहेतच कंपाऊंड वॉल संदर्भात. तर काही पिक्चर्स मी काही व्हिडिओ हे चालत सांगत असताना तुम्हाला दाखवतो आहे. कंपाऊंड वॉलमुळं आपल्याला आपलं जे गार्डन असेल किंवा आजूबाजूचा परिसर जो असतो तो आपल्याला व्यवस्थितपणे मेंटेन करता येतो. आणि जरी आपण घर बंद करून गेलो तरी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्या झाडांना किंवा गार्डनला बाधा येत नाही. तर म्हणून कंपाऊंड वॉल आकर्षक असावी. आणि कन्स्ट्रक्शन सुरू असताना कंपाऊंड वॉल किंवा कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर ताबडतोब मात्र तुम्ही कंपाऊंड वॉल करून घ्या. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की आपण प्लॉट घेऊन ठेवतो आणि 2-3 वर्ष 10 वर्ष तिकडे बघत नाही. तर अशा वेळेला तुम्ही प्लॉट घेतल्या तुम्ही कमीत कमी किमतीमध्ये तारेचं कुंपणाचं जर त्या ठिकाणी कंपाऊंड करून घेतला तर निश्चित जे काही नीस असतात प्लॉटचे ते हलत नाही. आणि नंतर मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नीस हल्ला किंवा बाजूवाल्यानं काही नीस बदल केला त्यामुळं नंतर मग जो होणारा त्रास असतो, मोजणी आणा, गव्हर्नमेंटची मोजणी आणा, आणि यामुळं त्यामध्ये खूप मानसिक त्रास किंवा आर्थिक त्रास होण्याची शक्यता असते. आणि म्हणून कंपाऊंड वॉल प्लॉट घेतल्या कमीत कमी तुम्ही तारेचं कुंपण तर करून घ्या. आणि जर तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार असाल तर तुम्ही कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर किंवा लगेच सुरू असतानासुद्धा काही पार्ट तुम्ही कंपाऊंड वॉलचा करू शकता की जेणेकरून आपण बिल्डिंगसुद्धा प्लॉटच्या बरोबर आपल्याला साईड मार्जिन किती सोडायचे आहेत, फ्रंट मार्जिन किती सोडायचं आहे, बॅक साईडला आपल्याला किती जागा हवी, त्यानुसार आपण बिल्डिंगसुद्धा परफेक्ट आपण ओरिएंटेशन त्याचं करू शकतो. आणि जे फ्रंटेजची जी वॉल असते ती आकर्षक असावी. बाकीच्या ज्या 3 वॉल्स असतात त्या तुम्हाला उंच करा जेणेकरून आतमध्ये तुम्हाला एंट्री कोण होणार नाही. आणि जर तुम्ही फ्रंट वॉल जर व्यवस्थितपणे कंपाऊंडची केली सज आकर्षक अशी तर अनेक पिक्चर्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहोत. ते तुम्ही जरूर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा की आकर्षक कशाप्रकारे लाईट्ससुद्धा आपण त्या ठिकाणी कंपाऊंड वॉलला बसवू शकतो. कन्सील लाईट्स आता वेगवेगळ्या आलेल्या आहेत, सोलर लाईट्स आलेल्या आहेत, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कनेक्शन द्यायची गरज नाही. तर त्या ठिकाणी हालचाल झाल्यानंतरच ते स्विचेस ऑन होतात. तर अशा प्रकारचेसुद्धा तुम्ही कंपाऊंड वॉलला
सोलर लाईट सिस्टीम्स आहेत, गेट सिस्टीम्स आहेत. तर आणि गेटबद्दलसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत की गेट कसं असावं, मिनिमम किती रुंदीचं असावं, किती उंचीचं असावं आणि त्याचा खर्च किती सध्याच्या रेटने येतो, त्याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ आपला जरूर असणार आहे. तर मित्रांनो, एक कंपाऊंड वॉल हे गरजेचं आहे. कंपाऊंड वॉलमुळं आपल्याला घर सुशोभित पण करता येतं, गार्डन प्रोव्हाइड करता येतं, फुलझाडं लावता येतात, परिस बाग करता येतं आणि आपल्याला काही शेतीची आवड असेल, गार्डनची आवड असेल किंवा फळभाजी छोटे छोटे आपण घरामध्ये पिकवू शकतो किंवा टेरेस गार्डन करू शकतो, तर अशा पद्धतीचं अनेक आपण उपयोग करून घेऊ शकतो. त्यासाठी कंपाऊंड वॉल गरजेचं आहे आणि गेट पण गरजेचं आहे. तर मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू, धन्यवाद.